एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा नावडे शहर व मैत्री प्रतिष्ठान यांच्या वतीने उत्सव महाराष्ट्राचा, संस्कृती महाराष्ट्राची हा बहारदार संगीतमय कार्यक्रम तसेच विशेष सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा नावडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, जिल्हा सदस्य पवन भोईर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर ठाकूर, ज्येष्ठ नेते रवींद्र खानावकर, नावडे शहर अध्यक्ष मदन खानावकर, उत्तर रायगड युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर, पडगेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर, जितेंद्र काटकर, युवा नेता महेश पाटील, शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा समालोचक अध्यक्ष संदीप पाटील, रवींद्र भोईर, मुख्याध्यापक बबन काटकर, संदीप मोरे, सचिन पाटील, ठाणे महानगरपालिका उपअभियंता अविनाश अव्हाड, युवा नेता मुकेश वाळुंग, डॉक्टर सुमन मिश्रा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इथं उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना आम्हाला या ठिकाणी पूर्णपणानं सांगायचंय, तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. महापालिकेच्या माध्यमातून आपल्या परिसराला ज्या ज्या म्हणून सुविधा देता येईल त्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुठेतरी कुठल्या तरी या ठिकाणी ठराविक लोकांना पोटात दुखतं आणि म्हणून टॅक्सचा विषय घेऊन कुणीतरी बोंबाबोंब करत राहतं, पण भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य लोकांबरोबर काही विषयामध्ये आहे. दुप्पट टॅक्स लागला नाही पाहिजे. भारतीय जनता पार्टीने गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये ठराव घेतला आणि राज्य सरकारकडे परवानगी मागितली की हा दुप्पट टॅक्स राज्य या ठिकाणी पनवेलमधल्या जनतेला भरायला लागला पाहिजे. आम्हाला परवानगी द्या की हा दुप्पट टॅक्स जो होतोय तो दुप्पट भरावा लागू नये, जो सिडकोचा सर्व्हिस चार्ज आहे तो भरण्याची आम्हाला परवानगी द्या. पण महाराष्ट्र सरकार अजूनपर्यंत ती परवानगी आपल्याला द्यायला तयार नाही. मात्र त्या महाराष्ट्र सरकारच्याकडे ज्यांनी आज प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न करत नाही, उलट भारतीय जनता पार्टीवरती आरोप करतात आणि भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. पण निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आपल्या सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्या सोबत राहणार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यापर्यंत जास्तीत जास्त सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुम्हाला ज्या ज्या अडचणी वाचतात त्या अडचणींवरती मार्ग काढण्यासाठी आम्ही सातत्यानं आपल्यासोबत राहू. या गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचा आज युवा मोर्चानं पुरस्कार देऊन सन्मान केला, मला त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. जे चांगलं आहे ते लोकांच्या पुढे आणलं पाहिजे, त्यांचा आदर्श घेत इतरांनी काम केलं पाहिजे या भावनेतून केलेल्या या कार्यक्रमाच्या बद्दल मी युवा मोर्चाच्या आमच्या सगळ्या मंचावरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.